एक मिनट, सुनो ना, मेरा सुनना है की जाऊ, मेरा सुनना है की जाऊ। महाविकास आघाडीच्या निमित्तानं मांडायच्या असतात, ठेवायच्या असतात, त्या मीडिया तर तुम्ही तर वेगवेगळे चॅनल लाईव्ह दाखवतात, त्याच्यामुळं आमचं काम तुम्ही खूप मोठ्या प्रमाणावर करतात, त्याबद्दल धन्यवाद। पण हे असलं वेगळ्या पद्धतीचं काम जे सुरू केलेलं आहे, बातम्याचा जो विपर्यास करायला सुरुवात, हा दुसरं एक ते ट्विट दाखवायला सुरुवात केली, अजित पवारच्या ट्विटमध्ये आमकं हलवलं। माझ्या ट्विटमध्ये मी उपमुख्यमंत्री असताना ज्या ट्विटरवर दाखवलेलं होतं त्याच्यातलं उपमुख्यमंत्री पद गेल्यावर ते काढलं आणि बाकीचं आहे तसंच आहे, परंतु त्याच्यातनं काही लोक गैरसमज करून घेतात। तुम्हीच म्हणायचं ह्याच्यातनं ट्विट मधनं झेंडा काढला, अमकं काढलं, तमकं काढलं। आता तिथं काही झेंडा सारखाच इथं लावून ठेवू फिरो, मला तर काही कळत नाही। तुम्ही कशाचा धचा मा करू नका ना बाबांनो, आणि जे झालं असेल तर मीच सांगेल ना, तुम्हाला दुसऱ्या कुणाला ज्योतिषाची गरज नाही आणि दुसरीकडनं बातम्याही काढायची गरज नाही। परंतु तशा पद्धतीनं कुठलंही आम्हा लोकांच्या मनामध्ये नाहीये, त्याच्यामध्ये कुठलीही चर्चा नाही। आपणच तशा प्रकारच्या कोणी जरी बातम्या पेरण्याचंही काम काही आमच्याबद्दल विघ्न संतोषी लोक करत असतील, मी माझ्या पक्षाशी म्हणत नाही, माझ्या पक्षामध्ये माझ्याबद्दल आकस असणारं कुणी नाही, परंतु पक्षाच्या बाहेरचे आणि काही काही तर बाहेरच्या पक्षाचे स्पोक्समन ते आता राष्ट्रवादीचे स्पोक्समन झाल्यासारखंच चाललंय। त्यांना कुणी अधिकार दिलाय कुणा असतो? पार्टीची मीटिंग ज्यावेळेस होईल त्यावेळेस मी विचारणार आहे। तुम्ही ज्या पक्षाचे स्पोक्समन आहात त्या पक्षाचं सांगा ना काय सांगायचं ते। तुम्ही ज्या पक्षाचं ते मुखपत्र आहे त्याबद्दल बोला, पण तुम्ही आम्हाला कोट करून ते असं झालं तसं झालं फलानं झालं, आम्ही आमचे स्पष्टपणे भूमिका मांडायला खंबीर आहोत। आमचं वकील पत्र दुसऱ्यांनी कुणी घेण्याचं काही कारण नाही। आम्ही गेले एक मिनिट, सुनो ना, मेरा सुनना है की जाऊ। या संदर्भामध्ये आमचं वकील पत्र दुसऱ्यांनी कोणी घेण्याचं कारण नाही, त्यांनी त्यांची भूमिका त्या ठिकाणी मांडावी। आमची भूमिका मांडण्याच्या करता आमच्या पक्षाचा प्रवक्ता स्पोक्समन आमच्या पक्षाचे नेते राष्ट्रीय स्तरावरचे असतील, राज्याच्या स्तरावरचे असतील, हे त्या बाबतीमध्ये मजबूत आहेत।